सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतील फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपीठ महाराष्ट्र 24 न्यूज प्रतिबिंब समाज. बुलढाणा तालुक्यातील सैलानी या ठिकाणी होळी दहनाने वार्षिक यात्रा उत्सवाला सुरुवात होते व या यात्रेत मोठ्या संख्येने देशभरातून भाविक येत असतात. परंतु परराज्यातून आलेल्या भाविकांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून प्रशासनाने काही उपाययोजना करत सैलानी येथील दुकाने हॉटेल बंद ठेवण्याचे आदेश काढले होते. या आदेशामुळे स्थानिक व्यावसायिक अडचणीत आले होते. शेवटी प्रशासनाने स्थानिकांचा विचार करत नवीन आदेश काढले असून या आदेशानुसार आता सैलानी येथे वर्षभर चालणारे सर्व दुकाने नियमित सुरू राहणार आहे. सैलानी हे धार्मिक स्थळ असून येथे हाजी हजरत अब्दुल रहमान उर्फ सैलानी बाबा यांची विश्वविख्यात दर्गा आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून मागील सलग 3 वर्षापासून सैलानी यात्रेला प्रशासन रद्द करत आहे. यावर्षी तर जिल्हा प्रशासनाने एक अजबच आदेश काढून 13 ते 29 मार्चपर्यंत सैलानी परिसरातील हॉटेल, फुलहार, शिरणी, गलेफ, पूजेच्या इतर साहित्याची सर्व दुकाने सलग 17 दिवस बंद ठेवण्याचे निर्देश दिले होते. या आदेशाला विरोध झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने 11 मार्च रोजी दुसरे आदेश काढत फुलहाराची दुकाने सुरू करण्याचे निर्देश दिले. मात्र या आदेशाला बगल देत स्थानिक पोलीस प्रशासनाने सर्व दुकानदारांना नोटीसेस देऊन 13 मार्चपासून दुकाने बंद ठेवण्यासाठी बाध्य केले. 4 दिवसापासून सैलानी येथील सर्व दुकाने बंद असल्याने दर्गावर दर्शनासाठी आलेल्या भाविकांना प्यायला पाणीही मिळत नव्हते. ही बाब जिल्हा प्रशासनाच्या लक्षात आणून दिल्यानंतर शेवटी बुलढाणा तहसीलदार रुपेश खंडारे यांच्याकडून सैलानी येथे वर्षभर चालणाऱ्या दुकानांचा अहवाल मागून करोना नियमाचे पालन करून फक्त स्थानिक दुकाने जे वर्षभर चालतात ती दुकाने करोनाचे नियम पाळून उघडे ठेवण्याचे आदेश 15 मार्चला बुलढाणा जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी काढले आहे. होळी व संदलच्या दिवशी नवीन दुकाने सुरू होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेशात नमूद आहे. या आदेशाने सैलानी येथील व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. प्रतिनिधी मोहम्मद फारूक, महाराष्ट्र 24 न्यूज, खामगाव.